श्रोतेह नमस्कार, ऐकणार आहात डॉक्टर सुधा कांकरिया यांनी सादर केलेला स्त्री जन्माचा उत्सव हाच खरा अमृत महोत्सव। डॉक्टर सुधा कांकरिया या नेत्रतज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवेबरोबर त्या स्त्री जन्माचे स्वागत करा। बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक आहेत। चिमुकल्या कळ्यांना जीवनदान देणारे असे हे अमृतमय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुधा कांकरिया। चला तर श्रोतेहो ऐकूयात डॉक्टर सुधा कांकरिया यांच्याच गोड आवाजातून हा कार्यक्रम स्त्री जन्माचा उत्सव हाच खरा अमृत महोत्सव। नमस्कार, स्त्री जन्माचा उत्सव हाच खरा अमृत महोत्सव या सदरामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज आपण माहिती घेत आहोत एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS। ICDS हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या उपक्रमापैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत तो चालवण्यात येतो। ICDS मार्फत लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरूपात पुरू इच्छिते। लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्यांच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडवता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोर अवस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे। म्हणजे असं की या योजनेच्या माध्यमातून लहान बालकांसाठी पोषण आहार असेल, त्यांच्या आरोग्याविषयीची निगा असेल किंवा त्यांना शाळेमध्ये जाण्यापूर्वी जे शिक्षण आवश्यक आहे ते देण्यासाठी ही सेवा आहे। परंतु ही सेवा देत असताना मग काही किशोर अवस्थेतील मुली किंवा गर्भवती माता, स्तनदा माता यांचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे आणि त्यांना सुद्धा या सगळ्यांचा लाभ देण्यात येत आहे। ICDS उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वॉर्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरवू इच्छिते। ही योजना शहरी झोपडपट्ट्यांमधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्प्याटप्प्याने विस्तारली आहे। म्हणजे ही जी सेवा आहे ही मुलांसाठी आहे, मातांसाठी आहे, गावामध्ये वॉर्डामध्ये हां सगळीकडे ही सेवा उपलब्ध आहे। एवढंच नाही तर शहरी झोपडपट्ट्यामधूनही आणि ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामधून सुद्धा ती टप्प्याटप्प्याने विस्तारत गेलेली आहे। राज्यात ICDS उपक्रमाचे एकूण 553 प्रकल्प कार्यरत असून 364 ग्रामीण, 85 आदिवासी विभागात आणि 104 शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आहेत असं यावेळेस सांगितलं गेलेलं आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थींना पुरवण्यात येण्याची काही प्रमुख सेवा आहे, त्यामध्ये पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा, अनौपचारिक शाला पूर्व शिक्षण, पोषण आणि आरोग्य शिक्षण। ही सर्व माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत दिली जाते। यामुळे प्रत्येक घराचा सहभाग आहे, मातांचा सहभाग आहे, मुली आणि बालकांचा सुद्धा यात सहभाग आहे। यामध्ये पूरक आहाराविषयी काळजी घेतलेली आहे, आरोग्य सेवा दिलेली आहे, लसीकरण दिलेलं आहे आणि शाळेत जाण्यापूर्वीचं जे आवश्यक ते शिक्षण आहे त्याचाही समावेश याच्यामध्ये केलेला आहे। त्यामुळे ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खूप लाभदायक आहे। यातूनच प्रत्येक कुटुंबाचं आरोग्य सुधारणार आहे आणि त्यामधूनच जसं आपण म्हणतो की अनेक कुटुंब मिळून समाज बनतो, अनेक समाज मिळून देश बनत असतो, त्यामुळे देशाचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि बालक हेच आपले भविष्य आहेत, त्यामुळे एकंदरीतच समाजाचे भविष्य आणि देशाचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ही योजना अत्यंत उपकारक अशी आहे। तर आपण माहिती घेतली आहे एकात्मिक बाल विकास योजनेची। ही योजना राबवत असताना
एक विनंती माझ्याकडून करण्यात आलेली आहे आणि ती अशी की या योजनेची माहिती घेण्यासाठी आणि या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाशी आपला संपर्क येतो. तर मला असं वाटतं की त्या कुटुंबामध्ये मुलांची आणि मुलींची नावंसुद्धा आपण विचारायला हवीत आणि त्यामध्ये जर कोणाचं नाव नकोशी असेल, धोंडी असेल, नकोशा असेल, निराशा असेल, म्हणजे अशी जर नकारात्मक नावाच्या जर कुणी मुली सापडल्या तर पालकांचं प्रबोधन करून त्यांचं परत एकदा सकारात्मक नामकरण करता येऊ शकतं. आणि नकोशीला करूया हवीशी ही सुद्धा जी योजना आहे याचाही लाभ या कुटुंबाला आपल्याला देता येऊ शकेल आणि अशा प्रकारची विनंती मी आपणा सर्वांनाही करत आहे. अनेक मुलीचं नाव नकोशी ठेवलं जातं, त्यांना रिजेक्ट केलं जातं, त्यांना कुटुंबामध्ये वेगळी वागणूक दिली जाते आणि त्यामुळे मुलींचं मनोदय जे आहे, मनोधैर्य जे आहे हे ढासाळलं जातं आणि त्यांना असं वाटतं की आपल्याच घरामध्ये आपण नकोशी झालेले आहोत. मग आता तर सध्या हे आपलं माहेर आहे, जेव्हा आपलं लग्न होईल आणि आपण दुसऱ्या घरी जाऊ, सासरी जाऊ, तर माहेरी नकोशी असलेली मुलगी परत सासरी डबल नकोशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे दुष्टचक्र जे आहे पुढे चालू राहू शकतं आणि म्हणूनच लहान वयातच मुलीचं नाव जर नकोशी ठेवलेलं आपल्याला आढळलं तर आपण तिचं सकारात्मक नामकरण करू शकतो, यासाठी कुटुंबाची मदत घेऊ शकतो, आरोग्य व्यवस्थेची मदत घेऊ शकतो, समाजाची मदत घेऊ शकतो आणि एक सकारात्मक पाऊल नकोशीला करूया हवीशी याचा लाभही आपण प्रत्येक कुटुंबाला जिथे गरज आहे तिथे आपण देऊ शकतो. चला तर मग या सगळ्या योजनेचा आपण सर्वजण लाभ घेऊया आणि आपल्या भारताचं भविष्य उज्ज्वल करूया. धन्यवाद, थँक्यू सो मच. परत आपण भेटणार आहोत पुढच्या सदरामध्ये पुढची माहिती घेण्यासाठी. थँक्यू सो मच.